नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी विना हेमंत सोनवणे, जेजुरी नगरपालिका नगराध्यक्ष. आज पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजयजी जगताप सर यांचा वाढदिवस आहे आणि सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माननीय सरांच्या नेतृत्वाखाली 2016 काँग्रेस पक्षाला जनतेने निवडून दिले आणि गेली 4 वर्षापासून मी जेजुरी नगरीचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली आणि त्या संधीचे सोनं कसे होईल या पद्धतीने मी काम करत आहे. आणि माननीय सरांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीमध्ये आरोग्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, ते मी वेळोवेळी सोडवत आलेले आहे. तुम्ही पाहताय की आपण जेजुरीतील गल्ली बोळ पहा, तुम्ही ते पेविंग ब्लॉकची कामे झालेली आहे, पाईपलाईनची बरीच कामं झालेली आहे, उत्कृष्ट दर्जाची रोड झालेली आहेत. जे वाहती गटर होती तर बऱ्यापैकी जवळजवळ 75-80% बंदिस्त गटरही झालेले आहेत. तुम्ही विद्यानगरचा नाला पाहिला असेल तर विद्यानगरचा नाला बंदिस्त झालेला आहे. मध्यंतरीच आपण मागच्या महिन्यात जेजुरी शहरामध्ये आपण सोलरचे दिवे आणले तर आपण बऱ्याच ठिकाणी सोलरचे दिवे लावलेले आहेत. कडेपडरचा रोड पहा तुम्ही, तिथे आपण काँक्रीटीकरण केलेलं आहे सोलरचे दिवे, की तिथे लाईटच नव्हती कडेपठारला. आत्ता तुम्ही पाहताल तर पूर्ण इथून तिथून कडेपठार पायथ्यापर्यंत लाईट झालेली आहे. तुम्ही धालेवाडी रोड बघा, इकडं आपला जो एकतानगरची साईड असेल, रेल्वे स्टेशनची साईड असेल, तो कित्येक वर्ष तसाच एरिया होता. आत्ता तुम्ही पाहताल तर तिथं बऱ्यापैकी तुम्हाला भरपूर प्रमाणात बदल दिसेल. तिथेही बंदिस्त गटर झाले, रोडची व्यवस्था झाली, आता रोड पूर्ण झाले की आपण तिथे लाईट लावतो आहे. आणि बरेच वर्षापासून त्यांचा पाण्याचा मोठा प्रश्न होता एकतानगरचा. मला आठवत आहे की जेव्हा आम्ही निवडणुकीच्या दौऱ्यात तिकडं गेलतो तर महिलांनी एकच मागणी केली होती की ताई आम्हाला पाणी हवं आहे. आणि मला आठवते की 1.5 वर्ष झाली आपण त्यांना जी पाणी पुरवठ्यापासून मोठी लाईन केलेली आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात भरपूर असं प्रेशरने पाणी येते, तर त्यांनी भरभरून आभारही व्यक्त केले की ताई आम्हाला बरेच वर्षापासूनची आमची पाण्याची मागणी होती आणि ती पूर्ण झाली आहे. तसंच तुम्ही पाहताल की जेजुरी शहराला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मोठं नावलौकिक असं आपण पंतप्रधानांच्या हस्ते हे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होता, परंतु कोरोनाच्या काळामुळे तो काही पार पडला नाही. तर आपण जेजुरीचं नाव हे दिल्लीच्या तक्त्यावर नेऊन ठेवलेलं आहे. ते पश्चिम महाराष्ट्रात 2 नंबरला आणि पूर्ण देशात 6 नंबरला जेजुरीचा क्रमांक आलेला आहे. मध्यंतरीच मागचा हा काळ आपला कोरोनामध्ये गेलेला आहे, त्यामध्येही जेजुरी नगरपालिका त्यांनी असेल किंवा आपले सर्व सहकारी स्वयंसेवक असतील, जे समाजसेवक आहेत, त्यांनी प्रत्येकाने आम्हाला कोरोना काळात मदत केली आहे. आणि जेजुरीला कोरोनापासून कसं संरक्षण देता येईल ते आम्ही तंतोतंत प्रयत्न केले आहेत. आणि मला असं वाटते की जेजुरीत कोरोनाचा एवढा प्रादुर्भाव त्यामुळे झाला नाही, तो अगदी म्हणजे आटोक्याच्या बाहेर तर गेलाच नाही, पण क्वचित दोन तीन पेशंट सापडले. पण मला त्याचं थोडंसं दुःख पण आहे की जे आमचे सहकारी आहेत, सलीमबाईचे मातोश्री असतील किंवा महबूबबाईचे भाऊ असतील, हे जास्त वय असल्यामुळे ते दगावले गेले, त्याबद्दलही मला दुःख आहे. पण म्हणाव तशी परिस्थिती जेजुरीत उद्भवली नाही ते एक समाधानकारक, मला एक समाधान वाटतं त्याबद्दल. तसंच अजून एक गोष्टीची मला खंत वाटते की जी जेजुरीची वाढीव हद्दीमध्ये जी लोकवस्ती आहे किंवा जी जेजुरीच्या हद्दीत येत नाही त्यांच्यासाठी त्यांच्या मागण्या येतात पण त्या मागण्या पूर्ण करता येत नाही, काही कायदेशीर बंधनं असतील. पण ह्या गोष्टी संदर्भात मी आमदार साहेबांशी चर्चा केली की असं असं आपल्याला जेजुरीच्या हद्दीबाहेरच्या लोकांना पाण्याची, आरोग्याची किंवा लाईटीची मागणी येते आहे, पण काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला देता येत नाही, पण त्यांना कशा पद्धतीने देता येईल. तर सदरील चर्चा ही प्रशासनाशी, कलेक्टर ऑफिसला, जिल्हाधिकारी कार्यालय असतील त्यांच्याशी चर्चा करून ह्यांनाही कसं न्याय देता येईल ह्याचा प्रयत्न चालूच आहे. आणि मला असं वाटतं की ते कायदेशीर मार्ग ह्यात निघला तर सदरील वाढीव हद्दीत पण आम्ही सुखसुविधा
देण्याचा नक्कीच प्रयत्न करू करू तसेच आता येणारा काळात जेजुरी नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आपण शासन दरबाजी मंत्रालय लेवलला प्रस्ताव पाठवले, त्यामध्ये आपलं अहिल्या तलाव असेल त्यामध्ये अहिल्या सृष्टी आपण करत आहोत, तसेच पेशवे तलावाचा जीर्णोद्धार करत आहोत, त्यामध्ये आपला वीर प्रस्ताव आहे की बरेच मला असं 2003 आपल्या मांडकीड हवातून जेजुरी नगरपालिकेला पाण्याची लाईन आली होती, पण सदरील लाईन ही आहे बरेच वर्ष झालं आणि ती खूप खराब होती आणि सारखंच वेळोवेळी त्याचा मेंटेनन्स वगैरे करावं लागतं, त्यामुळे नगरपालिकेला भरपूर खर्च त्याचा हे करावं लागतं, तर तोही आम्ही वीरमधून कसं पाणी आणता येईल त्याचाही प्रस्ताव पाठवला आहे आणि तो प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आपली उभी पेट घेऊया आपण, सातारा शिवाजी चौक ते नंदी चौक त्याचाही आपण प्रस्ताव पाठवला आहे. सदरील रोड हा पूर्ण दगडीमध्ये करण्याचं आमचं प्रयोजन आहे, सरांची तर तशी खूप इच्छा आहे की तो दगडीमध्येच रोड झाला पाहिजे आणि त्याचाही प्रस्ताव आपण पाठवला आहे. एक जुनं पौराणिक रूप त्या रोडला देण्याचा प्रयत्न आहे. तसंच आपलं संस्कृती भवन आपण बघूया की त्यामध्ये संस्कृती भवनाचंही आपण जसं सासवडच्या धर्तीवर आचार्य आत्रे भवन आहे तशा पद्धतीने आपण संस्कृती भवन करतो, त्याचप्रमाणे एक नाट्यगृह असावं ही पण सरांची खूप मोठी इच्छा आहे की एक जेजुरी म्हटलं की एक वारसा आहे संस्कृतीचा जेजुरीला, त्या वारशाच्या ह्याने जेजुरीत एक नाट्यगृह असावं आणि त्याचाही आपण प्रस्ताव दिला आहे, तोही लवकरात लवकर पूर्ण होईल. अशा पद्धतीने जेजुरी शहराची जी कामं झाली आहेत जी होणार आहेत आणि जेजुरी एक विकासाकडे चाललेली आहे आणि अजून काय करता येईल त्याचाही आम्ही प्रयत्न करतोच आहे. आणि सरांच्या वाढदिवसानिमित्त मी खंडेरायाचरणी प्रार्थना करते की सरांना उत्तम आरोग्य लाभो आणि असेच सरांच्या हातून जास्तीत जास्त कामं हो ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद.